आकाशवाणी मुंबई मी राजेश शिरभाते आणि मी नेहा कुलकर्णी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी विविध मुद्द्यांवर दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी येत्या चौदा फेब्रुवारीपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य वेतन सुधारणा समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारला जी ट्वेंटी परिषदेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तयारी सुरू महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये ठाण्याच्या जलतरणपटूंची चार सुवर्णपदकांवर मोहोर आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना गुवाहाटीत सुरू भारताच्या सलामीच्या जोडीची नाबाद शतकी भागीदारी राज्यातल्या सत्ता संघर्षावर चौदा फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार आहे यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली शिवसेनेच्या ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवण्याची मागणी केली आहे शिवसेनेत बंड विधानसभा अध्यक्षांची निवड राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य वेतन सुधारणा समितीचा अहवाल स्वीकारला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज हा निर्णय झाला बक्षी समितीच्या अहवालाचा दुसरा खंड राज्य सरकारनं स्वीकारल्यानं अनेक पदांच्या वेतनातल्या त्रुटी दूर होणार आहेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल महानगरपालिकांच्या नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली पशुधनाची रस्त्यावरून वाहतूक करण्यासंदर्भातल्या गुन्ह्यात आता कैदेऐवजी दंडाची तरतूद करायलाही मान्यता दिली महाराष्ट्र शासनासाठी सर्वदा या घोषवाक्यही आजपासून आहे देशभरातल्या विधीमंडळ सचिवांच्या परिषदेचं आज जयपूरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे लोकसभा आणि राज्यसभेच्या महासचिवांसह हो विविध राज्यांच्या विधीमंडळाचे सचिव यात सहभागी झाले आहेत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून विधिमंडळाच्या कामकाजात सुलभता आणण्याची गरज राज्यसभेचे महासचिव पी सी मोदी यांनी व्यक्त केली गेल्या चार सत्रांमध्ये राज्यसभेत चौऱ्याहत्तर टक्के आणि हिवाळी अधिवेशनात एकशे दोन टक्के काम झालं असं ते म्हणाले विधिमंडळाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली लोकसभेतल्या खासदारांना मदत करण्यासाठी लोकसभा सचिवालयानं देशातल्या महत्त्वाच्या संस्थांसोबत सहकार्य करार केल्याचं लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंग म्हणाले विधिमंडळाचे अध्यक्ष आणि सभापतींची त्र्याऐंशीवी परिषद उद्यापासून राजस्थान विधिमंडळात सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक हिंदी दिवस आज साजरा होत आहे परदेशात हिंदी भाषा वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा जातो दोन हजार सहा साली आजच्याच दिवशी नागपुरात पहिलं विश्व हिंदी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं तेव्हापासून हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करतात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून या भाषेच्या वापराला चालना देण्याचं चा आवाहन केलं आहे सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीचा प्रारंभ होईल आणि हा लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे कोल्हापुरात होणाऱ्या या लोकोत्सवाच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कोल्हापुरात कणेरी मठ इथे वीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे यामध्ये विविध परिषदा प्रदर्शनं आणि चर्चासत्र परिसंवाद होणार आहेत पर्यावरण संतुलनाच्या विषयावर हा लोकोत्सव होत असून या उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनाचा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं राजभवनात काल झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आयुर्वेद शिरोमणी पुरस्कार प्रदान करण्यात आले राज्यात ऐंशी आयुर्वेद महाविद्यालय असून आयुर्वेद महाविद्यालयांच्या विकास आणि नियंत्रणासाठी राज्यानं एक स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठ तयार करावं अशी मागणी आयुर्वेदाचार्य वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर केली त्यांच्याबरोबर प्राध्यापक वैद्य राकेश शर्मा यांनाही यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट आली असून राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही थंडीची लाट आहे राज्यातही तापमानात मोठी घट झाली असून नाशिक जिल्ह्यात सात पूर्णांक सहा दशांश अशा किमान तापमानाची नोंद झाली आहे निफाडमध्ये पाच अंश सेल्सिअस तर ओझरमध्ये चार पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदलं गेलं अहमदनगरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे धुक्यासह आलेल्या या थंडीमुळे पिकांवर मावा बुरशी यासारखे रोग पडलेले आढळून येत आहेत धुळ्यात पाच पूर्णांक पाच दशांश बारामती आठ पूर्णांक तीन दशांश तर जालना आणि परभणीमध्ये दहा अंश सेल्सिअस तापमानाची नों ता नोंद झाली आहे उदगीरमध्येही दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून जळगावमध्ये पाच पूर्णांक तीन दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे पुण्यात सात पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर नांदेडमध्ये दहा पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे तेवीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे गोंदिया घोट गोंदिया जिल्ह्याच्या तापमानातही होत असून जिल्ह्यात सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ता काही हिमालय क्षेत्रातल्या तापमानात वाढ होणार असून त्यामुळे उत्तर आणि मध्य भारतातली थंडीची लाट कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे राज्य परिवहन महामंडळ एस टी तर्फे उद्यापासून पंचवीस तारखेपर्यंत सुरक्षा मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेदरम्यान चालकांचं प्रबोधन प्रशिक्षण आरोग्य तपासणी वाहन परवाना तपासणी गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहतूक नियमांचं पालन उत्तम शरीर प्रकृती आणि मनस्वास्थ्य या चतुसूत्रींचं पालन करत चालकांनी अपघातविरहित सेवा देण्याचं आवाहन एस टी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा निकाल आज वेबसाईटवर जाहीर के केला आहे यात एकूण दोनशे त्रेचाळीस उमेदवार यात पात्र ठरले आहेत तीन ऑक्टोबरला या परीक्षा झाल्या होत्या मुलाखतीचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं घेतलेल्या लोकगीतातून लोकशाहीचा जागर दोन या स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे या स्पर्धेत एकल गटाअंतर्गत स्नेहा मेश्राम पुणे यांना प्रथम प्रिया माकोडे यवतमाळ द्वितीय तर बाळू बनसोडे सोलापूर यांना तृतीय पारितोषिक मिळालं आहे या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत पुण्यात येत्या पंधरा आणि सोळा जानेवारीला होणाऱ्या जी ट्वेंटी परिषद बैठकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल शहरातल्या तयारीचा आढावा घेतला पुढच्या आठवड्यात होणाऱ्या या बैठकीसाठी विविध अडतीस देशांचे अंदाजे दोनशे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत लोहगाव विमानतळावर हे प्रतिनिधी उतरल्यापासून ते सेनापती बापट मार्गावरच्या बैठकीच्या ठिकाणापर्यंतचा मार्ग तसंच विमानतळावरच्या सुरक्षा व्यवस्थेची पाटील यांनी पाहणी केली सर्व शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून या बैठकांचं आयोजन यशस्वी करावं अशा सूचना दिल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट आणि हत्या केल्याप्रकरणी दहा संशयितांवर कोल्हापूर जिल्हा न्यायालयात काल दोषनिश्चिती करण्यात आली यात समीर गायकवाड विरेंद्रसिंग तावडे यांच्यासह अन्य संशयितांचा समावेश आहे दोषनिश्चिती झाल्यामुळे या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार असून पुढील सुनावणी येत्या तेवीस तारखेला होणार आहे न्यायालयानं काल सर्व संशयितांना आरोपाबद्दल विचारणी केली सर्व संशयितांनी आरोप नाकारले असून त्यांच्यावर करायला परवानगी दिली पुढच्या सुनावणीमध्ये गुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्र पुरावे आणि साक्षीदारांची यादी सादर केली जाईल अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र होणाऱ्या तीनशे एक चित्रपटांची यादी अकादमी ऑफ मोशन पिक्चर्सनं आज जाहीर केली त्यात देशातल्या गंगोबाई काठियावाडी कांतारा द काश्मीर फाईल्स शो लास्ट फिल्म शो रॉकेट्री जंगल क्राय आणि इराविन निझल या चित्रपटांचा समावेश आहे देशासाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये ठाण्याच्या जलतरणपटूंनी आज उत्तम कामगिरी करत छाप उमटवली पुरुष आणि महिला गटातली मिडले स्पर्धा महिलांची शंभर मीटर फ्री स्टाईल स्पर्धा आणि पुरुष शंभर मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धा अशा चार प्रकारातली सुवर्णपदकं तर पंधराशे मीटर फ्री स्टाईल पुरुष गटातलं रौप्य पदक ठाण्याच्या खेळाडूंनी मिळवलं स्क्वॅशमध्येही ठाण्याच्या उर्वशी जोशी आणि सुनीता पटेल या खेळाडूंनी आगेकूच कायम राखली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज नागपुरात होत आहे पक्षाची संघटनात्मक बांधणी आगामी निवडणुका राज्यातील ज्वलंत समस्या या विषयावर या बैठकीत विचारमंथन करण्यात येत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली तसंच हात से हात जोडो अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी पल्लम राजू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे महागाई बेरोजगारी राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारचा कारभार आगामी विधान परिषद निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यासाठी पक्षाची रणनीती भारत जोडो यात्रेचा संदेश राज्यभर पोहोचवण्यासाठी विशेष अभियान आणि हात से हात जोडो अभियानाबाबत तसंच पक्ष बांधणीबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा केली जात आहे भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज गुवाहाटी इथं सुरू आहे श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं कर्णधार रोहित शर्मा आणि शुभम गिल यांनी धडाकेबाज सुरुवात करत शतकी भागीदारी केली शेवटची बातमी हाती आली तेव्हा षटकात धावा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आजपासून पुण्यात सुरुवात झाली कोथरूडची ची क्रुस्ती महर्षी दिवंगत मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी या स्पर्धेतील पैलवान आणि क्रुस्ती प्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे बत्तीस एकर भव्य जागेत ही क्रीडानगरी साकारली असून त्यात दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत ऐंशी हजार आसन क्षमता असलेली बैठक व्यवस्था आहे तर वीस एकर जागेत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे आरोग्य अग्निशमन सुरक्षा व्यवस्थेचंही चोख नियोजन करण्यात आलं आहे सत्तेचाळीस तालीम संघातल्या नामांकित चाळीस मल्लांसह नऊशे मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले असून विविध अठरा वजनी गटात स्पर्धा होणार आहे ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचं आज पहाटे पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं ते अठयाहत्तर वर्षांचे होते रंगभूषाकार म्हणून सुमारे पंचावन्न वर्षांच्या कारकिर्दीत राज्यातल्या सर्व नावाजलेल्या नाट्यस्पर्धांशी रंगभूषाकार म्हणून त्यांचा संबंध राहिला मुखवटे तयार करण्यात त्यांचा हातखंडा होता त्यांनी लिहिलेल्या रंगभूषा या पुस्तकाचं प्रकाशन पु ल देशपांडे यांनी केलं होतं या पुस्तकाला राज्य सरकारचा त्या वर्षीचा उत्तम साहित्य कृतीचा पुरस्कार मिळाला होता प्रभाकर भावे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात जानेवारी अखेरपर्यंत पाच डबल डेकर बसेस दाखल होणार आहेत तर फेब्रुवारी अखेरपर्यंत आणखी पंचवीस एसी डेकर बस सेवेत ते येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या पंचेचाळीस डबल डेकर बसेस आहेत मात्र या बसेसची वयोमर्यादा येत आता नवीन नऊशे वातानुकूलित डबल डेकर बसेसचा समावेश केला जाणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली काटई नाका प्रकल्पामध्ये एकूण एकशे अकरा पियर्स आणि एकशे एक पियर कॅपची उभारणी पूर्ण झाली असून एकशे पाच डेस्क स्लॅब स्पॅनपैकी त्र्याऐंशी डेक्क स्लॅब स्पॅनचं बांधकाम पूर्ण झालंय या प्रकल्पामुळे डोंबिवली ठाणे मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल प्रकल्पाचा भाग एकमधील उन्नत मार्गाचं अठ्याऐंशी टक्के तर बोगद्याचं सहासष्ट टक्के काम पूर्ण झालेलं आहे या प्रकल्पातल्या दोन बोगद्यांची लांबी प्रत्येकी एक पूर्णांक एकोणसत्तर किलोमीटर आहे ग्राहकांना वीज देयक भरण्यासाठी बेस्ट उपक्रमानं मुंबईत दोनशे एक ठिकाणी विविध बँकांमध्ये वीज देयक भरणा केंद्र सुरू केली आहेत त्यात ठाणे जनता सहकारी बँकेच्या पंचावन्न शाखामधून स्टेट बँक ऑफ इंडिया तसंच कोटक महिंद्रा शाखेच्या चौथी शाखा आदी ठिकाणी वीज देयकं स्वीकारली जाणार आहेत या केंद्रांची यादी बेस्ट उपक्रमाच्या संकेतस्थळावरही टाकण्यात आली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन्ही गटांनी विविध मुद्द्यांवर दाखल केलेल्या याचिकांची सुनावणी येत्या चौदा फेब्रुवारीपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य वेतन सुधारणा समितीचा अहवाल राज्य शासनानं स्वीकारला जी ट्वेंटी परिषदेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तयारी सुरू महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये ठाण्याच्या जलतरणपटूंची चार सुवर्णपदकांवर मोहोर आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पहिला सामना गुवाहाटीत सुरू भारताच्या सलामीच्या जोडीची शतकी भागीदारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।